नमस्कार आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एकदम साध्याने सोप्या पद्धतीने मसाले भात आणि त्यासोबत खाण्यासाठी टोमॅटो सार तर खूप सोपी रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करते सर्वात अगोदर तर मी कढईमध्ये दोन पडी तेल टाकते तेल छान गरम होऊन द्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरी टाकते जिरी मोहरी छान तडतडून द्यायची आहे आणि त्यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे असे चिरून टाकले आहेत आणि कांदा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी कांदा चिरून घेतला आहे तुम्हाला बारीक चिरायचं असलं तरी पण तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता तर आता त्यामध्ये मी दालचिनी टाकते तमालपत्र कढीपत्ता आणि हिरवी मिरची तर चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याला अशा मी अर्धा कट करून घेतल्या आहे आणि त्या अशा छान असा परतून घेत आहे तर आता ह्यामध्ये कोथंबीर लसूण अद्रक आणि खोबरं हे एकत्र मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे त्याचं वाटण टाकते आणि छान असं परतून घेते तर मीडियम गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये एक बारीक चिलेला टोमॅटो आणि एक बारीक चिरलेला बटाटा टाकते तर बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि छान असे ते दोन्ही पण परतून घेणार आहे तर मसाले भातामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता आता म ह्यामध्ये मी एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकते तर शेंगदाणे बिलकुल ऑप्शनल आहेत आवडत असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही तर आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा काळा मसाला टाकते अर्धा चमचा हळद पावडर टाकते आणि एक चमचा बिर्याणी मसाला टाकते आणि मसाले छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला तर मसाले छान परतून झालेले आहेत तर आता इथं मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि तांदळाला छान दोन ते ती तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे तर हा तांदूळ घेतलेला आहे मी तर तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता आणि आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आणि परतून घेते तर आपल्याला तेलामध्येच आपल्याला ह्या मसाल्यामध्येच तांदूळ असा छान परतून घ्यायचा आहे आता दोन चमचे तूप टाकत आहे तर तूप तु, तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही हे घरी बनवलेलं तूप आहे तर आता ते छान असं मिक्स करून घेते आणि दीड ग्लास पाणी ओतते तर दोन वाट्या ता तांदळासाठी दीड ग्लास पाणी बरोबर योग्य प्रमाण आहे आणि आता छान मिक्स करून घेते तर आता इथे मी फुल गॅस करणार आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला छान अशी उकळी फुटून द्यायची आहे तर बघा तुम्ही पाहू शकता इथे छान अशी उकळी फुटलेली आहे तर आता इथं मी बारीक गॅस करणार आहे आणि बारीक गॅसवर पंधरा मिनिट आपल्याला मसाले भात शिजून घ्यायचा आहे तर आता ह्या मसाले भातावरती मी झाकण ठेवत आहे तर पूर्ण झाकण ठेवायचं आहे तर बघा तुम्ही पाहू शकता इथं एक मस्त अशी मोठी वाफ निघालेली आहे आणि छान असा आपला मसाले भात शिजत आलेला आहे आता त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता ती मिक्स करून घेते अजून दहा मिनिट आपल्याला हा मसाले भात बारीक गॅसवरती शिजून द्यायचा आहे तर आता ह्यावरती मी झाकण ठेवते आणि दहा मिनिट आपल्याला छान शिजून द्यायचं आहे मसाले भात तर दहा मिनिट झालेले आहेत आणि मसाले भात पण छान असा आपला शिजलेला आहे एकदम सुट्टा झालेला आहे तर बघा तुम्ही पाहू शकता तर आता इथं मी गॅस बंद करते तर तयार आहे आपला मसाले भात एकदम साधा आणि सोप्या पद्धतीने चला तर मग आपण टोमॅटो सार बनवूया तर इथं मी उकडलेले तीन टोमॅटो घेतले आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता हे मिक्सरमधून पाणी न टाकता मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे मी एक तर एकदम छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे टोमॅटोची तर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर कढईमध्ये मी एक पळी तेल टाकते अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर तर इथं तुम्ही तिखटनुसार लाल मिरची पावडर वापरू शकता आणि त्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे आता आता इथं मी थोडंसं पाणी ओतत आहे तर तुम्हाला कितपत पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ह्यामध्ये ओतू शकता चवीनुसार मीठ टाकते आणि थोडीशी कोथंबीर टाकते आणि आता आपल्याला हे इथं पाच ते सात मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे छान तर मी एवढंच पातळ केलेलं आहे टोमॅटोसार तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही पाणी कमी होता थोडंसं त्याच्या त्यामध्ये तर इथं बघा तुम्ही पाहू शकता पाच ते सात मिनिट झालेलं आहे आपले टोमॅटो सार छान असं शिजलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि आपले टोमॅटो सार तयार झाले आहे मसाले भातासोबत खायला एकदम दोन्ही पण भन्नाट रेसिपी आहे ही, ही। आवडली तर नक्की एकदा करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बिल दिले आहे तिच्यावरती क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोचतील पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।